षोडशोध्याय श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्रीकुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी दत्तावतार, दिगंबर, यतिवर्य, स्वामी राजाय स्वामीराजाय धन्य धन्य तो जगी जयासी झाली संत भेटी धन्य, धन्य तो जगा माझी ज्यासी होई गुरु भेटी धन्य धन्य तो मानव ज्यासी बालपणी भेटे भगवंत ज्यासी वाटे ऐसे घडावे वाटने हेही भाग्य मोठे त्या कारणे लागे ध्यास ध्यासापोटी निघे प्रभूनाम नित्य नामजप साधना हेची साधन गुरुदेवा भेटीचे करावी नित्य खटाटोपी नामाची अर्पावी सर्व कर्मे प्रभुठाई न घडे कुकर्म काही या जगताचे बाजारी असती अनेक व्यापारी करिती उधारी पाप पुण्याची होऊनि विकारी भिकारी शिकारी शिकार होऊन भवभोगा भोगती ऋणहत्या वैर फेडण्या घेती जन्म पुन्हा पुन्हा दासा होई तू सावध कर्म ऐसे करी सुटेल बंध कर्मगतीचा भेटता तुझ महारोगी कोडी करू नको तू किळस भेटला जरी धनिक मोठा भाग्यवंत श्रीमंत ऐसे मानू नको भेटला जरी भिकारी त्यासी अभागी मानू नको येई दुःख संसारी न बुडावे शोकसागरी न पडावे मोहात न पडावे मायेत न पडावे क्रोधात न पडावे लोभात जरी हे सर्व विकारी देहात न व्हावे त्यात लिप्त ज्यावेळी सुटती सर्व बंधने तेव्हाची संत भगवंत मालक निज देहीचा इति भगवंत नाम मन असावे सबल मन असावे विचारी निर्भय निसंशय याने होई देह सशक्त मार्ग होई प्रशस्त जीवनीचा मनी शंका कुशंका जीवनी पावलो पावली धुका घाबरा शोधे आधारा निरनिराळ्या आधार न मिळे प्रशस्ततेने पूर्ण नागमनुक जीवाची मनाने जो स्थिर विवेकी त्यासी होई गुरु भेटी मिळे आधार जीवनी गुरु देई मंत्र गुरुचे जपाने नाम होईनी निष्काम श्री स्वामी समर्थ गुरुभक्तांचे आधार जीवनी आधार मिळे आले जरी घनघोर घाले श्री स्वामी समर्थ नामे सर्व निमाले श्री स्वामी समर्थ अनाथांचे नाथ श्री स्वामी समर्थ जपा जप जामणी समर्थ कृपा त्याचे जीवनी जाहला जरी आप्तवियोग तरी तो एक कर्मयोग समर्थ बोध आपणासी बोधरूपे कृपा झाली विकलता मनाची गेली

हीच ईश सेवा मार्ग होई सोपा संसारा माझे गुरुनाम हे सोपान साधा या मोक्षधाम करा श्रवण कथा विषयी एके दिवशी बाळप्पा सेवेकरी प्रातस जप करण्या बैसला जप चाले गणपतीचा गुरुसनिध तेथेच एक सेवे करीन विचारी गुरुसी बाळप्पा काय करीतो महाराज वदती बाळप्पा तरट विणतो तो बाळप्पा बाळप्पाऐकुनी गुरुवचन बोध पावला मनासी गुरुनाम नाम हेची श्रेष्ठ नाम त्यानेच होऊ कृथार्थ जीवनी एकवटोनी सर्व भाव निज गुरुचे ठाई श्री स्वामी समर्थ कैवल्यमूर्ती विनटली सर्व भूतांचे ठाई करी पापाचे क्षालन मज गुरु भेटले ऐसे त्यासी वानू कैसे ते मजसी ना आकळे आकळे एवढेचे लीन होऊ गुरुचरणी अखंड नामस्मरणी श्री समर्थ माऊली देसी स्पुर्थी लेखनासी जाई उदासी मनाची तुझ कृपे होई लेखन मना होई प्रबोधन मन होई शांत श्री स्वामी समर्थ दत्तगुरूंचे ध्यान ध्याने घ्यावे मूर्ती रुपे पूजेसी गुरुचरणासी पुजावे जपासाठी नाम घ्यावे मोक्ष प्राप्ती कारणे गुरुकृपा संपादावी ऐसे आचरिल्यावरी सूर्य चंद्र अग्नी उष्ण शीत यापासून त्रास ना होई गुरुचे ध्यान पूजन नामाचे भजन जो नित्य करी तेथेची वास गुरुचा त्यासी होई गुरुकृपा तो होई सर्व संग परित्यागी याविषयी करावी कथा श्रवण एक मुकुंद नामे हिंदुस्तानी विप्र वास करी सोलापुरी याने रोज प्रार्थावे श्री स्वामी समर्थ महाराजांनी सोडवावे मज संसार बंधातून गुरु वदती त्यासी सोडावे वासनेसी त्यागावे सर्व संग त्या योगे पावसी सुखासी ऐसे ऐकता लागली समाधी मुकुंदासी लोकांचा होऊ नये त्रास म्हणून मौन केले धारण राहिला सिद्धेश्वर देवालयी रोज करी स्नान तलावा माझी गुरुतीर्थ समजवणी यासी मनाई करीती लोक म्हणती न करावे स्नान तलावा माझी तरी ना ऐके तो नित्य स्नान करी तलावा माझी एके दिनी लोकांनी कोंडिले कुलूप लावणी घरासी परी गुरुकृपे आश्चर्य झाले बुवा दिसती तलावा माझी लोकांसी कळू आले मुकुंदरावाचे अधिकारासी पुढे बुवा मौनी बुवा मनुनी पावले लौकी कासी। श्री स्वामी समर्थ कृपे बोला स्वामी समर्थ मजगुरु भेटले ऐसे आला शरणागत गहिरने हो वदतो धन्य आजी जाहलो इति गोड ह श्री स्वामी चरणार्पणमस्तु सप्तदशोध्याय श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम कुलदेवताये नम श्री, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य, स्वामी नमहा। श्री स्वामी समर्थ माऊली कृपे ना होणे लेखन कृपा तुमचीच लेखना माजी तुम्हीच लिहिता लिहविता करा हो कथा निजमुखे श्रवणासी आतुर वाटे परमसुख निजकृपे अक्कलकोटीचे नृपती यांचे संस्थानासी जप्ती जाहली तव मालोजी नृपती सोलापुरी येऊनही राहिले मनी तळमळ श्री समर्थ भेटीची श्री करीती भ्रमण उद्धरती भक्तजना या उक्तीप्रमाणे समर्थस्वारी फिरत फिरत सोलापुरापासून अर्धकोसामाजी भक्त थोबडे यांचे उद्यानी वस्तीस राहिले कळता वार्ता नृपतीसी आले धावणी समर्थ भेटीसी अर्पुनी रत्नहार कंठा चरण पूजिती केशरगंध अक्षता लावीती भाळी प्रेमे करीती आरती ऐसा तो अपूर्व सोहळा चार दिनी चालला सोलापूरचे जन धावती घेऊनी श्रीफळ हार श्री दर्शनासी तेथील एक व्यापारी होता कुत्सीत करी हिटाळनी जनाची म्हणे आपुल्या सोबत्यासी अरे मूर्ख सोलापुरीचे जन सिद्धेशासी धावती बैराग्याचे दर्शना कशापूर्तील कामना सोबती वदे त्यासी कोणाची या श्रद्धेसी निंदू नये चला आपणही जाऊ दर्शना ऐसे म्हणून पातले उद्याना तव त्या टवाळखोरासी सिद्धेश्वर पार्वतीसह दर्शन झाले तव पश्चातापे झाला ही नदीन नयनी आनुनी पाणी क्षमा मागे गुरुरायाची देहांत प्रायश्चित्त हेचे शासन मज तव वदती देवादिदेव तुझ झाला पश्चाताप हे चि शासन तुझ्या पापाचे झाले क्षालन पुढे होईल भरभराट तुझी श्री समर्थ कृपे झाली भरभराट मालोजींचे संस्थानही मुक्त झाले अन नृपती आले अक्कलकोटी क्षणोक्षणी घडे साक्षात्कारीचे धडे लिहूनि पोवाडे श्री स्वामी समर्थ गुरुचे या गुरुचे ठाई गुरुकृपा मेवा मिठाई चाखावी आवडीने साक्षात दत्त प्रभु तुमच्या चरणी होऊन लीन लीला लिहिन तुमची लीला ऐसी लिहिन तेनेच प्रगटे चैतन्य लेखनी माझी संत चरणाची माती तीच माझी भागीरथी सर्व तीर्थ माझी तीर्थ गुरुचरण सेवा ज्यासी सापडे ऐसे निधान चित्ती समाधान नीज गुरुपाई कलौ श्रीपाद श्रीवल्लभ वामन बुवा ब्रह्मचारी दत्तगुरूंचे भक्त करीती भक्ती लीन होऊनी एके समयी पुण्यामाजी करीती चर्चा वेदांची तसेच सत्पुरुषाची परिन होई होई शांत, तव अवचित ऐसे घडे जपुंज विप्र सामोरे उभे वदती गुरुकृपे वाचूने सर्व व्यर्थ जगी, तव बुवा वदती विप्रासी जो करील मम चित्ता शांत त्यासीच मानु दत्त परी अद्यपि न झाली दत्त भेटी विप्र वधे जावे अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ गुरु घडवतील ल दत्त गुरुदर्शन बोलून यायसे विगुप्त झाला पुढे मार्गशीर्ष मासी घेण्या प्रचितीसी सोलापूर मार्गे अक्कलकोटासी पातला तव कळले त्यासी महाराजांचा वास हदरे ग्रामी असे बुवा निघते लगबगी हदरेसी तव रोडगी व मिरगी ग्रामाचे मधील पयोनिधी काठी श्री स्वामी समर्थ साक्षात्कारी दत्तरूपे भेट देती समर्थ गुरु म्हणती कार्य केले थट्टा मम विप्राची ऐकून समर्थ वचनासी केली याचना अनुग्रह देण्याची तव अवधूत गीता टाकिली बुवाची अंगावरी आणि बदले आमची नोकरी करी म्हणजे ब्रह्मनिष्ठ होशील ते बुवाने मानिले गानगापुरी पारायण केले गुरुचरित्राचे तव दत्त गुरु येऊनी स्वप्नी बदले मीच असे अक्कलकोटी आता लगेच इहपर भटकू नये तिथीचा भटाचा विचार करी बुवा अक्कलकोटी येऊनी विचारिती समर्थासी तिथ कोण भट कोण महाराज वदती तिथ व भट म्हणजे प्रकृतीयन पुरुष त्वा करावी गुरुसेवा तेने सुख पावसी पुढे बुवा करीती गोसेवा मातृसेवा गुरुसेवा या तिन्ही कारणे बुवा ब्रह्मनिष्ठापद पावले श्री गुरुलीलामृत कथा लिहिली श्री स्वामी समर्थक रूपे निज हसते ब्रह्मनिष्ठा वामनबुआकृत श्री गुरुलीलामृत ग्रंथ पावन याचे करावे पठन त्याने सफल जीवन मानवाचे केळीचे पानावरी जेविला श्री एकनाथ घरी तृप्त जाहले देवगण पितृगण समस्त जेथे नांदते निस्पृह भक्ती तेथेच वसती नरसिंह एकदा श्री समर्थ स्वारी जाहले क्रोधायमान रूप दिसे नृसिंह छातीना होई जवळ जाण्याची सेवकांची इतुक्या माझी पातला एक चोखा मेळा सन्निध राहिला म्हणून लागला कवनासी कृपा केली प्रल्हादासी नरसिंह लोक आनंद डोलती ऐकून भजनासी श्री स्वामी समर्थ संतुष्टले ऐकून भजनासी जवळ घेऊन चोखा मोळ्यासी आशीर्वचन बोलती तुझं सुखाने अन्न वस्त्र मिळेल जन्मभरी ज्येष्ठ सूत तुझा होईल सत्पुरुष ज्ञानेश्वरी माझी श्लोकांचे सांगेल अर्थासी स्वानुभवे ऐसे हे नरसिंह भाव कृपा करीती निरूपणाची अध्याय अध्यायी नमामि शंकर शिवशंकर शंभो नमा मी ब्रह्मा विष्णू आपण जे जेवितो पितो वस्त्र निसतो दिसा माझे काही कर्म करीतो ते सर्व ची ब्रह्मार्पण आपणासी प्रसादची मिळे भगवंताचा न कळे अंतर काही भंडार भरले भगवंताचे अक्कलकोट सोलापूरमधील रामपूर ग्रामी पाटील नामे एक भक्त त्याची आप्त विठाबाई ही पण असे स्वामी भक्त एके समयी श्री स्वामी समर्थ पातले गृही मुक्कामासी घेऊन स्वजनासी पाटीलाचे मनी विचार घालू जेवावया गुरुप्रसादास विठाबाईने चाळीस माणसापुरे इतका स्वयंपाक बनविला परी सोलापुराकडील बरीच मंडळी आली दर्शना त्यासही वाडावे भोजनासी अनमान करू नये ऐसे वदती स्वामीराज थोड्या स्वयंपाका माझी बहुजन कैसे जेविती जानुनि मनीचे ऐसे स्वामी वदती आनावे टोपलीसी त्यात ठेवावी रसोईसी त्यावरी ठेवावे अन्नपूर्णा टाकासी वरी वस्त्र पांघरावे तुळसी पूजोनी प्रदक्षिणा घालोनी तुळसीपत्र अन्नावरी ठेवावे ठेवावे स्वयंपाकगृही वाढावे समस्त जना आणताना मागे वळून पाहू नकोसी तैसेच केले विठाबाईने चार हजार माणसे जेवली रात्र प्रहरी विनंती केली प्रभूसी आपण करावे भोजना श्री स्वामी समर्थ यायचे आमुचे बाप जादे ते येताची करू भोजना सरकारी मंडळी आदी त्यांचे सह जेविले श्रीहरी तरीही अन्न राहिले ते वाटले गोर गरिबा चाळीस माणसांची रसोई परी उठल्या पंक्ती चार हजारांच्या ईसी कृपा अन्नपूर्णा रूपे केली भक्तजना श्री स्वामी समर्थांनी भरी तसे रंग होऊ दंग श्री स्वामी समर्थक ते माझी ऐकावी कथा देऊ निचित्त भीमातिरी माझ्या गुरुची वस्ती कधी गिरणारी कधी द्वारकापुरी उभे श्रीहरी दोन भक्तांचे कृपागन ऐसा मुक्यासी येई वाचा बरसे पंगुसी पाय अंधासी नेत्र जासी पाही कृपा कटाक्षी त्याची कथा तुझला लागला जयाचा ध्यास तो मी उभा ऐसे म्हणून सूरदासाचे नेत्रासी स्पर्श करिता आली दिव्य दृष्टी सूरदासासी पाहिले रूप मनोहर शंख चक्र गदा पद्मयुक्त श्याम सुंदराचे सूरदास बहुतोषला पाहिले पुन्हा तो दिसले श्री स्वामी समर्थ लागला चरणी म्हणे आम्ही अज्ञानी आपणचे दत्तगुरु उद्धार करावा या जीवाचा श्री गुरुदेती आशिष सुरदासासी होशील त्रिविध तापातून मुक्त विरक्त ब्रह्मज्ञानी ऐसा हा रंग भरी श्रीरंग भक्तिरंगाचा द्वंद्व संपले एकरूप झाले स्वामी नामी ओठे रंगले नाम नाम मनी असावे माऊली अवतरली नर दे परी ना मानवा परी अलौकिक तेज दिव्य अजानु बाहु कर शोभते कर उंचावे आशीर्वादासी मुक्त जाहले बहुमुक्त होशील बहु संसार तापी जे गांजले रंजले ત્યાસી આધાર સ્વામી નામ પ્રાર્થના સ્વામીસી કરીમિસિ વ્યાધિનિરશનાસી દારિદ્ર દુખાસી નિવારનાર્થી શ્રી સ્વામી સમર્થ ચરણી હોતા કામના પૂર્ણ ગરજતી નામ ક્રિયે ચેની યોગે વાનીસ સત્યતા ઐસા ત્રિલોકી સ્વામીરાવ સ્વામીરાવાની પુસિલી એકે સમય ગોવિંદ રાવાસી આપન સંન્યાસી આપુલા દંડ કોઠે આહેસા ગોવિંદ બુવા વદતી વિનયે વ્યવહાર परमार्थिक भेदजी नुरला त्यासी मनोवाक काया हे दड प्राप्त झाले ना उरले प्रयोजन काष्टदंडाचे जेथे नाही परिगृह त्याने भिक्षेसी जावे कोठेही ऐसे बुवाची वाणी श्री महाराज वदती यावे भिक्षेसी आमुचे जवळी वदले मियासी मिया चपाती बेसन लाव दादु मियानी आनिले पात्र वाडूनी श्री स्वामी समर्थ वदती आवोजी अभेद परमहंस भिक्षा लिये खावतव बुवाचकित होतसी त्रैलोकी मान्यता धन्य श्री गुरुदत्त स्वामी समर्थ आम्ही नाही झालो एक दोषा करिता क्षमस्व नाही करिता येई बरोबरी आपुली श्री स्वामी समर्थ वदती आपण सर्व एकची आहोत धन्य स्वामी समर्था स्वामीची यादासा दासा नको इति गूढः श्रीस्वामीचरणार्पणमस्तु अष्टदशोऽध्याय श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्ते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताये नमः श्री अक्कलकोटनिवासि पूर्णदत्तावतार दिगम्बर यतिवर्य स्वामीराजाय नमः श्री स्वामी समर्थ गुरुवाणी पडली ज्याचे श्रवणी तो चिधन्य गुरुवाणी ऐसी समर्थ भव रोग दूर करी जो गर्व करी त्याचा उतरविती गर्व क्षण मात्रे ये विषयी पुढील कथा निवेदन कच्छ ग्रामी त्रिविक्रमाचे देवालया सन्निध असे नारायण तीर्थ सरोवर तीर्था माझे स्नानाकरिता करिता पुजारी मागती पैसा भक्तांकडून तिथे पातले गुरु गिरणारी समर्थ त्यासी हि पैसे मागती पुजारी स्वामी वदती आम्ही संन्यासी आम्हा नसे पुजारी त्यासी तीर्थस्नानासी श्री स्वामींनी ऐसी केली योग क्रिया सरोवराचे मध्यभागी बसले जाऊनी निराधारे पाहुनी चमत्कारासी पुजारी शरण गेले गुरुसी पुजारी मनती आम्ही लोभी बहुत जनांकडून स्नानासाठी घेतले द्रव्य ओळखलेना देवासी गुरुराया क्षमा करावी स्वामी समर्थ दयावंत केली क्षमा पुजारी यांची जो चराचरी व्यापला ऐशा भगवंता कोंडोनी पाहे वसे त्याची ये विशाई एक दिने चळ आंबे गावी रामदासी मठा माझी पातले श्री स्वामी समर्थ दोन प्रहरी जेवणी जाहले निद्रिस्त तव रामदासी बुवासी जावयाचे बाहेरी कामासी त्या कारणे त्याने श्री स्वामींची निद्रिस्त पाहुणी लाविले कुलूप बाहेरून खोलीसी होता संध्यासमय श्री स्वामी भीमेचे वाळवंटी खेळती पाहिले बहुत जनांनी वार्ता कळता रामदासासी आश्चर्य बहु वाटले म्हणे हे कैसे घडे मी स्वामी असता कोंडीले पाहण्या प्रचिती लगबग गेले मठा माजी। उघडोनी कुलूप पाहती स्वामीना दिसती तव परतोनी वाळवंटी येऊनी श्रीसिवंदोनी नेले मठा माजी। श्री स्वामी समर्थनाम केव्हा घडे चांगले ऐसे वाटता मना कळू आले ज्यावेळी पडे बहुसंकटांचे फेरे त्यांनी जीव घाबरे स्वामी स्वामीनाम खरे होवो लागली भक्ती आपोआप जवळी उभे स्वामी समर्थनाम स्मरणे मन शांत झाले पावले मन समाधान स्वामी नामे जे मन चंचल ते चि झाले अंतर्मन अंतर्मनी श्री स्वामी समर्थ हरपली चिंता गुरुमय भक्तीचे बीज रुजू अंतरी, निष्काम भक्ती घडावी गायीन गुण आवडी ऐसी लाभावी घडी जाने मना होई सुबोध काय करावे अवधानपूर्वक धरावा परमार्थ हे चिदान देगा देवा घडावी तुझी सेवा श्री स्वामी समर्थां जेथे स्थान तेथे असे शुद्ध बुद्धि मन स्वच्छ व्यवहारी तिथे असे स्वामी वस्ती अशा मने संतोष, आत्मसुख नाम नामामृत पर ब्रह्म वसे तोचि ज्ञान योगी भक्ति मार्गे भक्ति योगी कर्म मार्गे कर्मयोगी कर्मे सारी अर्पावी श्री हरि ऐसा श्री हरी स्वामी समर्थ आली अनुभूती कृपा प्रसादाची त्यांचे कृपे वर्णिल्या कथा जाहली चूक काही तरी क्षमा करावी दासा श्री स्वामी कृपे केले मनन कथांचा विषय परिचित झाला पावलो ग्रहण शक्तीसी श्री स्वामी कृपे लिहिल्या कथा बहुत आता न मागणे काही स्वामीच माझी आई बाप ज्ञान बोधे प्रगटावे सद्गुरु स्वामी समर्थ व्हावे निज दासासी स्वतंत्र न पालटे रूप ज्ञानाचे तोचे अज्ञान अज्ञानमजसी कळू यावे ऐसे ज्ञानस्वामीकृपे व्हावे श्री स्वामी समर्थ गुरुने धरिले हाती लिहून घेते ग्रंथ आपोआप गुरुपुष्य समयी पूर्ण जाहाले अन अर्पिले श्री स्वामी चरणी अष्टदशोध्याय गोड हा श्रीस्वामी चरणापणस्त